महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. परदेशी नायजेरियन महिलेकडून सुमारे 97 लाखाचा अंमली पदार्थ जप्त करून नायजेरियन महिला अलिशा केम हिला अटक करण्यात आलेली आहे. यानंतर पोलीस कारवाईत पोलिसांच्या हाताला हिसका मारून आरोपी महिला पळून गेली व तिला पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. या धरपकड घटनेची माहिती अशी की उल्वे सेक्टर 17 येथील हॉटेल सरदारजी किचन समोरील स्पेस गॅलेक्सी चौक या ठिकाणी परदेशी महिला चोरी संशयावरनं तिला पकडली असल्याची माहिती 23 ऑगस्ट 2024 रोजी न्हावाशेवा पोलिसांना मिळाली. या ठिकाणी महिला पोलिसांनी जाऊन आरोपी महिलेची झडती घेतली असता तिच्या ताब्यातील पर्समध्ये पावडर व गोळ्यांच्या स्वरूपात पिशव्यांमध्ये कोकेन MD स्वरूपाचे अंमली पदार्थ असल्याचे आढळून आले. यावेळी आरोपीची माहिती विचारली असता सदर आरोपी महिलेचे नाव अलिशा केम वय 25 सध्या राहणार सीवूड हार्मोनी बिल्डिंग सेक्टर 17 उल्वे तसेच मूळ गाव राहणार नायजेरियन देश असे सांगितले. आरोपी महिला अलिशा केम हिच्याकडून सुमारे 96,83,700 रुपयांचा कोकेन व MD असा अंमली पदार्थ व 20,000 मोबाईल असे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपी महिलेला अटक करण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून पुढील तपासासाठी अटक करण्यात आलेली आहे. यानंतर पोलिसांनी पुढील तपासासाठी दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी तिच्या राहत्या घरी उल्वे सेक्टर 17 येथे गेले होते. रूमची झडती घेत असताना पोलीस कस्टडीत असलेली आरोपी महिला अलिशा केमीने पोलिसांच्या ताब्यातून सुटण्यासाठी पोलिसांच्या हातास हिसका मारून प्रतिकार करून बेडीसह किचन मधील खिडकी वाटे पहिल्या मजल्यावर खाली उडी मारून फरार झाली. या घटनेने पोलिसांची तारांबळ उडून आरोपी महिलेला पकडण्यासाठी धावाधाव झाली. तसेच तात्काळ ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली. यानंतर आरोपी महिला एका ऍक्टिवा स्कूटीच्या पाठीमागे ओळख लपवण्यासाठी तोंडाला शॉल लावून जावळेगाव दिशेने जात असताना पोलिसांनी तिला अडवले. यावेळी स्कूटी चालकाला विचारणा केली असता महिलेने पायाला दुखापत झाली असल्याचे सांगून हायवेकडे जाण्यासाठी लिफ्ट मागितली असल्याचे सांगितले. आरोपी महिला तिला पुन्हा अटक केलाय. आरोपी महिला अलिशा केमीच्या विरोधात कोकेन व MD अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवले असून अंमली पदार्थ विरोधी कायदा सन 1985 कलम 8 क 21 क प्रमाणे न्हावाशेवा पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच पोलीस कस्टडीत असताना पळून गेल्याने भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 262 अंतर्गत न्हावाशेवा पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.